शोध कुठ आणि शोध कुठ काय शोधताय? अरे कोण कर्मचारी जागेवर नाही, कसे असतील त्यांची खायची वेळ झाली ना, मला ह्या देशामध्ये पैसे खायची पण ठराविक वेळ असते. पैसे नाही हो, जेवणाची वेळ झाली, लंच टाइम झालाय त्यांचा. पण घाबरू नका, आता त्यांचा लंच टाइम ओव्हर होईल. झाला झाला, ते बघा आले सगळे. मी बोलतो, बाजू. राम राम साहेब. हो, कोणी राजा बनवले ह्याला? अहो साहेब नाही, ते पिऊन आहे, ऑन ड्युटी पिऊन आहे. तुम्ही काय पिऊन आलाय का? काय झालं असं? काय करता पिऊन? म्हणजे तो सेवक आहे. सेवक आहे ना, मग सांगा. मी बोलतो त्याशी. काय मायला आता खाऊन पिऊन आले, परत काय खाते? तंबाखू. तंबाखू? जे तंबाखू खात येऊन जाऊन त्यालाच म्हणतात पिऊन. खाल्ल्यावरती पिवत लागणार पाणी. थांबा, पाणी पिऊन येतो. आरामात महाराज. महाराज आता तुम्ही तयार राहा. हा, त्याने डबा काढलेला आहे, आता त्याने तंबाखू पण खाल्लेली आहे, आता तो पैसे खायला मोकळा. असं आहे काय? मायला येऊ दे. अरे पण मी काय म्हणतो, ह्याला भेटायलाच पाहिजे का? भेटायला पाहिजे. याला भेटायलाच पाहिजे का? इथं डायरेक्ट साहेबांना नाही भेटता येणार. असं कसं भेटता येणार? शंकराच्या देवळात गेलं म्हणजे पहिला नंदीला नमस्कार करावा लागतोच का? नाही. अच्छा, नंदी बहीण. हा, तसा ह्याला इथं नमस्कार करायला लागतोय. पण त्यो देवळातला नंदी बहीण हा नुसताच बहीण. आला बैल, आला बैल, आला. ते काय काम आहे? ते हे ते साहेबांना भेटत होत. नाही नाही, साहेबांना तुम्हाला भेटता येणार नाही. अरे असं काय करतोय माणूस? हे मी काय काम होतं आमचं जरा. पुकारचा दाम आपण घेत नाही. पैसे देतो ना तुम्हाला, पुकार कशाला काम नको. तुम्हाला काय वाटलं फुग, तुम्हाला काय लक्ष्मण वाटलं का फुकटचे पैसे घ्यायला? पैसे घ्यायला लक्ष्मण नाही, मग तुम्ही कोण आहे? मी राम आहे. अरे राम आहे, पांढऱ्या कपड्यातला राम. तो वनवासातला राम आहे. काय काम आहे ते बोला पटापट. ते काम साहेबांना भेटायचं सांगितलं ना. एक मिनिट. काय करताय ते? काय चाललंय? सांभाळून हळू जरा. धक्का लावू नका कुठं. हे काय त्यात? याने चेकिंग का केलं? चेकिंग का केलं? अहो सरकारी ऑफिस मध्ये जायला असंच करावं लागतंय, चेकिंग घालूनच जावं लागतंय. अहो सरकारी ऑफिस मध्ये घुसणं म्हणजे बांगलादेश आणि भारतात घुसणं एवढं सोपं नाही. असं आहे का? जरा घाई करूया का? चला साहेबाला भेटून घेऊ. चला चला चला. साहेब तीन नंबर कडे जा. तीन नंबर मध्ये जा. बाते साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सात नंबरला जा. सात नंबरला जा. सात नंबर. जय महाराष्ट्र करा कष्ट. साहेब अस्सलाम वालेकुम. आठ नंबरला जा. आठ नंबर. साहेब जय भीम. दोन नंबरला जा. मायला यांच्यावर काय चाललंय? काय इकडून जा तिकडून जा, काय चालवलंय? काय काय चालवलंय? अहो इथे प्रत्येकाची आपापल्या रंगाची युनियन आहे. अरे पण इकडून जा तिकडे जा, इकडे फिर तिकडे खाली जा वर जा. काय कसं फिरवते आज? असं काय करताय? जे इकडून तिकडून फिरवत त्यालाच म्हणतो सरकारी खातं. त्याला म्हणते सरकारी खातं. अरे पण हे आपलं ऐकून का घेत नाही? कोणाकडे? म्हणजे म्हणजे काय? तुम्ही कशासाठी आलाय? कामासाठी. ऑफिशियल कामासाठी? आणि त्यांची पर्सनल कामं चालू आहे. पर्सनल काम महिला म्हणजे? बघा बघा, तुम्हीच बघा. बाजूला वजर बघू काय करते ते. मी काय म्हणतो बाई, महिला हिच्या काय सुई घातली डोळ्यात, आता डोळा फोडला असता. शिवण काम भरत काम ऑफिस मध्ये बघा. आता तुम्हीच बाई. आम्ही काय म्हणतो? चार नंबरला जा. ही पण चार नंबरला पाठवते महिला हिच्या. या इकडं. अरे वा, आकडेमोड चालली. अकाउंटंट दिसतोय. आकडेमोड नाही, तो मटक्याचे फिगर काढतोय. भाया सत्ता लाव म्हणजे मेंढी येईल. यांचं काय चाललंय? ते कोड सोडवते. कोड? हा. तुम्हाला काय आडलंय का? हो ना, काम न करणारा बसून पगार घेणारा. अहो ले ना मग सरकारी कारकून. अरे हो, बरोबर बोलतोय. त्याच्यावर काय म्हणावं यांना? ते फोन करा बॉडी आले सांगा. नाही नाही, असं काय करताय? झोपले झोपले. वामकुक्षी वामकुक्षी. जेवण जेवण अंगावर आलंय. ऑफिस मध्ये जेवण अंगावर आले? मग घरी रात्री बायको अंगावर येते. अहो म्हणजे असं काय करताय? हे इथं झोपा काढतय, रात्री घरी गेलं की बायको वस्कर अंगावर येते. रात्रीची धुनी भांडी सगळी करून घेते. आता रात्याला तू तिथं घराकडे जागल्यावर ऑफिसात झोपणार नाही का? होय बरोबर आहे. बरं काय नाही, झोपते जे आयला झोप. या इकडे या. पुढे जाऊ. काय चाललंय? काय
ह्या बाईला अटक करा, ह्या बाईला अटक करा, ही पाकची हेर आहे, पाकिस्तानची हेर आहे. म्हणजे अहो पुस्तक बघा कसलं वाचते, कसलं आहे पाकशास्त्र. काय माणूस आहे अहो, पाकशास्त्र म्हणजे ही जेवण शिकण्याची कला असते. पाकशास्त्र म्हणजे जेवण शिकण्याची कला होय. पण मी काय म्हणतो, जेवण घरच्याला घरी करायचं ना. हो पण ते शिकायचं इथंच असतंय ना. शिक बाय बाय, उद्या काय मोदक बिदक केलं तर आम्हाला पाठवून दे. हा या पुढे जाऊ. काय माझं डोकं फिरायची पाळी आली, ही लोक अशी बदणार नाहीत, कोण कोणाला भेटू देणार नाहीत, आपल्या काही स्वतःवर स्वर काढू देणार नाहीत. आता डायरेक्ट घुसायचे पैसे घेऊन मायला मागे पुढे बघायचं नाही. माझ्या मागरा घुसू घुसा तुझ्या मायला. काय चाललंय? पैसे आले, पैसे घ्या घ्या. टेबलाखालून नाही घेत, मग टेबलाच्या वरून घ्या. हो मी टेबला खालून काय, टेबलाच्या वरून मी घेत नाही. सांगा ना टेबलाच्या बाजूला घेता म्हणून. हलकट नालायक बेशरम, गेट आउट, गेट आउट फ्रॉम हियर. तुम्हाला मला पैसे देताना लाज नाही वाटली? अरे मला वाटलं ही जया जेटली. तुम्हाला काय अक्कल आहे का? तुम्हाला काय डोकं आहे का? तुम्हाला काय खोका आहे का? मला उगाच मला उगाच फसवता, त्या मायला देशाबद्दल माझा उगाच गैरसमज करून येतात. इथल्या कर्मचाऱ्यांबद्दल उगाच माझा गैरसमज करून येतात. काय झालं? इथला कारभार किती स्वच्छ आहे, प्रत्येक माणूस धुतल्या जाणार सगळं स्वच्छ आहे. अरे पारदर्शक आहे सगळा, प्रामाणिकपणे कारभार चाललाय. आणि तुम्ही म्हणता इथे भ्रष्टाचार आहे म्हणून? तेच म्हणतो मी, भ्रष्टाचार सोडून शिष्टाचार कसा काय आला इकडे? अहो ही सरकारी भूत माणसाळी कशी, हे कोडच पडलंय. कोड आहे हे, कोड सोडायला पाहिजे. कसं? डायरेक्ट साहेबाला भेटूया. चला चला माझ्या मार. साहेब राम राम. राम राम. काय साहेब राम आहे का? अरे राम पिऊ ना इकडं. मग साहेब कोण आहे? बी लक्ष्मण. बी लक्ष्मण म्हणजे पैसा खाणारा. हो मला डायरेक्ट घुसा घुसा. साहेब पैसा आणले. अरे चोप, मी म्हणजे वाटला कोण तुम्हाला? बी लक्ष्मण. सडाब नाव नको घेऊ त्याचा, त्याच्या नावामुळेच लक्ष्मण नावाची लोक बदनाम झाली आहेत. नाव बदला ना तुमचं? शराब इडियट. राम राम. लक्ष्मण बोलवतोय, रावण बोलवतोय. त्यांची सगळ्यांची झडती घ्या, झडती घ्या. पहिली झडती कशाला घेताय? आमच्याकडे चाकू सुरे बंदूक काय नाही. तुमचा पेन बघू. पेन? आता पेनाचा आमचा काय संबंध? आम्हाला काय लिहिता वाचता येत? बर तुमचे कापडाचे बटन बघू. बटन काय बघताय? काहीतरी उगाच आपलं बटन काढून बघायचं. म्हणजे असे काढायचे आणि मग बघायचं जवळून दिसेल ना. बर तुमचं काय बटन नाही, कासोड आहेत बघायचं का? धोतोय दुसरं काय दाखवणार आता? नको नको साहेब, त्यांच्याकडे पेन बटन. कशाला घाबरताय तुम्ही? नाही मी काय म्हणतो, तुम्ही पेन आणि बटनाला काय एवढं घाबरताय? अहो मी पेन आणि बटनाला घाबरत नाही, त्याच्या मंदी ज्या बटनाच्या मनी जो कॅमेरा ठेवलेला असतो ना त्याला मी घाबरते. अच्छा अच्छा अच्छा. आणि आजचा हे तरुण लोक आहे ना, एकदम तेज असते तेज. हो तरुण लोक नुसतं तेज नसते, तेज पाल असते. ते साहेब ते घ्या, पैसा घ्या. पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या, पैसा द्या. साहेब ते पैसा घेता तुम्ही? काम तेवढं करा ना. कामाचं उद्या बघू, उद्या बघू, उद्या बघू. आज का नाही? आज आज का नाही? आजचं जे ऑफिस ऑफिस सुटला, ऑफिस सुटण्याचा टाइम झाला. चला ऑफिस सुटला. चला चला साहेब गेले, ऑफिस सुटलं. चला अरे चला चला. ऐका ये माझा. चला चला. अरे माझा. अरे जरा माझा. अरे 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 ऐका ये. अरे आपण काय, अरे तुम्ही कुठे निघालात? ऑफिस सुटला. अरे पण ऑफिस साडेपाच सुटते, आता पाच वाजले. असं काय करताय? घरी जायची तयारी एक तास अगोदरच सुरू होते. माझं काय चाललंय, सगळं मनमानी कारभार चाललाय, सगळा मनमानी कारभार चाललाय. मला कंटाळा आलाय बाबा, वैताग आलाय मला. अहो पण सरकारी काम अशीच असते. हे आता गेल्या खड्ड्यात मी आता पार वैतागलोय बाबा.